22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण हा सोहळा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक होणार हे नक्की आहे. यात आणखी एक उत्सुकता, ती म्हणजे श्रीरामाची कोणती मूर्ती मंदिरात असेल याबद्दलची. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीला राम मंदिर ट्रस्टनं मान्यता दिली. अरुण योगीराज हे कर्नाटकातल्या म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत. त्यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केलंय. कर्नाटक हे हनुमानाचं जन्मस्थान म्हटलं जातं, त्यामुळे हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातल्या रामलल्लांसाठीची ही महत्वाची सेवा असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी कानडी भाषेतून केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तिकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र. अरुण यांच्या घरातच कलेचा वारसा आहे. अरुण यांचे आजोबा वोडोयार घराण्यातल्या महालातल्या शिल्पांसाठी वाखाणले जायचे. 2008 अरुण यांनी MBA केलं, त्यांना मूर्तिकार व्हायचं नव्हतं, पण त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की अरुण भविष्यात मूर्तिकार होतील. एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर अरुण यांनी मूर्तीकाम करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणेच ते आता प्रसिद्ध मूर्तिकार झालेत. ज्या मूर्तीची छबी हजारो लाखो नाही तर कोट्यवधी लोक हृदयात जपणार आहेत, अशा मूर्तीचं काम आपल्या मुलानं केल्याचा आनंद आणि अभिमान अरुण यांच्या आईच्या चेहऱ्यावर दिसतोय. पण हा आनंद पाहायला त्यांचे वडील हवे होते अशी खंतही त्या व्यक्त करतायत. अरुण योगीराज यांनी कृष्ण शिळेवर 5 वर्ष वयाच्या रामलल्लांची मूर्ती साकारली आहे. कर्नाटकातल्या कारकळा तालुक्यातल्या नेल्लिकरू इथल्या खाणीतून ही कृष्ण शिळा बाहेर काढण्यात आली. कृष्ण शिळा ही दीर्घकाळ टिकणारी असते. हजारो वर्ष यापासून तयार केलेली मूर्ती जशीच्या तशी राहू शकते, त्यामुळे कृष्ण शिळेची निवड केली जाते. ट्रस्टच्या विनंतीवरून प्रसिद्ध वास्तुविशारद कुशदीप बन्सल यांनी प्रथम या खडकाची पाहणी केली. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर नॅशनल रॉक इन्स्टिट्यूटच्या पथकानं या खडकाची रासायनिक रचना तपासली. गेल्या वर्षी February-March रामलल्लांची मूर्ती बनवण्यासाठी या दगडाची निवड करण्यात आली होती आणि यानंतर कर्नाटकातून 10 टन 6 फूट रुंद आणि 4 फूट असा काळा दगड अयोध्येमध्ये आणण्यात आला आणि ज्यावर अरुण योगीराज यांनी रामलल्लांची मूर्ती कोरली. हा खडक फार कठीण किंवा मऊ नसतो. दगडाच्या कडकपणामुळे मूर्तीच्या भावांवर परिणाम होतो आणि जर ती मऊ झाली तर मूर्ती कोरताना दगड तुटण्याचा धोका असतो. कारकळाच्या कृष्णशिळेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कठीण असली तरी कोरायला सोपी आहे. याशिवाय त्याची रासायनिक रचना अशी आहे की ती हवामान आणि हवामानाच्या प्रभावाखाली बराच काळ खराब होत नाही आणि यामुळेच दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये मूळ मूर्ती बनवण्यासाठी शिल्पकारांची ती पहिली पसंती ठरते. ज्या देशात दिवसाची सुरुवात श्रीरामाच्या स्मरणानं होते, ज्या देशाच्या दिशा दिशातून रामगाथा ऐकू येते, त्या सगळ्यांच्या मनामनात आता या राघवाचं रूप चिरकाळ टिकणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.